नमस्कार, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आणि ज्योतिषशास्त्र प्रेमी यांच्या मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। आपण ज्योतिषशास्त्रातील महत्त्वपूर्ण विषयाचा म्हणजे अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत। त्यामध्ये मागील भागात सर्वाष्टक वर्गाच्या चौकटीवरून जातकाच्या संपूर्ण आयुष्याच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे। त्यामध्ये एक पत्रिका घेऊन तृतीय स्थानापर्यंतची फळं आपण समजून घेतली। आजच्या भागात आपण पत्रिकेतील उर्वरित स्थानांची फळं समजून घेणार आहोत। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा। चतुर्थ स्थान या पत्रिकेतील सर्वात मोठा अभ्यासाचा मुद्दा म्हणजे चतुर्थ स्थान होय। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून आई, वाहन, वास्तू यांचा बोध होत असतो। सर्वाष्टक वर्गामध्ये या स्थानाला फक्त 24 गुण या पत्रिकेत दिसत आहेत। एखाद वेळी असं घडतं जसं या पत्रिकेत घडलेलं आहे की लाभस्थानाला 43 गुण आणि सुखस्थानाला फक्त 24 गुण। याचा अर्थ जातकाजवळ भरपूर पैसा असतो, मालमत्ता असते, मात्र तो ज्या वास्तूत राहतो त्यातून सुख त्याला मिळत नाही। म्हणजे जवळ पैसा असूनही तो स्वतःसाठी उत्तम वास्तू बांधत नाही, जुन्या वास्तूत राहतो, म्हणजे वास्तू सुख त्याला मिळत नाही। कारण इथे फक्त 24 गुण आहेत। या 24 गुणापैकी मातुलकारक चंद्राने 4 गुण दिलेले आहे। याचा अर्थ जातकाला मातृसौख्य लाभलेलं आहे। पिताकारक रवीने 3 गुण दिले, त्यामुळे त्यांचंही सुख मिळालं आहे। भावंडाच्या कारक मंगळाने 1 गुण दिलेला आहे। याचा अर्थ जातकाला भावंडाचं सौख्य लाभलेलं नाही, कारण चतुर्थ स्थानावरून आपण सर्व सुख पाहत असतो। मामा किंवा काका याच्याकडून एक उत्तम सुख लाभल्याचं इथे दिसत आहे। तसेच शनी महाराज म्हणजे या पत्रिकेचे पंचमेश, त्यांनी देखील 3 गुण दिले। एकंदरीत चतुर्थ स्थानात जेव्हा जातकाला 24 गुण मिळतात फक्त, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की जातकाने खूप कठोर परिश्रम केले, मात्र त्या तुलनेत त्याला मोबदला मिळालेला नाही। पंचम स्थान ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील पंचम स्थानावरून शिक्षण, संतती यांचा बोध होतो। शनी महाराज या पत्रिकेचे पंचमेश आहेत, त्यामुळे जातकाला संतती सुख प्राप्त झाल्याचे दिसत आहे। सर्वाष्टक वर्गामध्ये या स्थानाला 27 गुण मिळालेले आहेत। येथे मकर ही शनी महाराजांची रास येते। तसेच मिळालेल्या गुणांना आपण उत्तम गुण नाही म्हणू शकत, ही सामान्य परिस्थिती आहे। म्हणजे आपल्या संततीशी देखील सर्वसामान्य नातं या जातकाचं राहिलेलं असेल। या 27 पैकी 4 गुण गुरु महाराजांचे आहे। याचा अर्थ असा होतो की जातकाचं शिक्षण फार झालेलं नसेल। बुध या स्थानाला 5 गुण देत आहे। याचा अर्थ जातकाचं वाचेवर प्रभुत्व असेल, वाचेतून त्याने त्याचा कार्य साध्य केलेले असतील। एकंदरीत जातकाच्या दृष्टिकोनातून पंचम स्थान हे सामान्य स्थान म्हणता येईल। षष्ठम स्थान पत्रिकेतील षष्ठम स्थानावरून शत्रू, नोकरी, कर्ज, रोग, आजार यांचा बोध होत असतो। सर्वाष्टक वर्गामध्ये या स्थानाला 37 गुण मिळालेले आहेत, ते जातकाच्या दृष्टीने उत्तम म्हणता येतील। सर्व ग्रहांनी इथे भरभरून बिंदू दिलेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात जास्त बिंदू बुधग्रहाने, खालोखाली मंगळ, गुरु महाराज यांनी गुण दिले आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार षष्ठ स्थान हा अर्थत्रिकोणातील एक महत्त्वाचा दुवा आहे। द्वितीय, षष्टम आणि दशम याला ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील अर्थत्रिकोण मानल्या जातं।
त्यामुळे षष्टम स्थानावरून जातकाच्या कर्तृत्वातून शत्रूवर विजय मिळवून पैसा स्पर्धेत जिंकून पैसा अशा विविध गोष्टींचा बोध होतो. या स्थानाला लग्नेश बुध असलेल्या ग्रहाने सगळ्यात जास्त म्हणजे 7 गुण दिलेले आहे. त्यामुळे जातकाने शत्रूवर कायम विजय मिळवला असेल, त्याला ज्यावेळी पैशांची गरज भासली असेल तेव्हा त्याला जास्त परिश्रम न घेता बँकेकडून उत्तम व्याजदरात कर्ज मिळालं असेल, त्याने त्या पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली असेल, तसेच कर्जाची परतफेड देखील उत्तम केली असेल. मुख्य म्हणजे षष्ठाचे स्वामी शनी महाराज यांनी तेथे 5 गुण दिलेले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील षष्टम स्थान हे शनी महाराजांना मानवणारं स्थान आहे. सोबतच मंगळाने देखील 6 गुण दिले आहे. याचा अर्थ शनी महाराज आणि मंगळाचं सहकार्य जातकाला आपल्या करिअरमध्ये उत्तम प्राप्त झालेलं आहे. सप्तम स्थान. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील सप्तम स्थान हे जोडीदाराचं स्थान मानलं जातं. या स्थानावरून व्यवसायाचा देखील बोध होतो. सर्वाष्टक वर्गामध्ये या स्थानाला फक्त 20 गुण मिळालेले आहे. याचा अर्थ जातकाच्या वैवाहिक सौख्यात उणीव राहिली असेल, जोडीदाराशी त्याचा कायम विसंवाद राहिला असेल, कारण 20 हे अत्यंत कमी गुण होतात. येथे सप्तमेशाने म्हणजे गुरु महाराजांनी 4 गुण दिलेले आहेत आणि लग्नेशाने 2 गुण दिले. याचा अर्थ जोडीदारापेक्षा जातक जोडीदाराविषयी कुठेतरी नकारात्मक होता. जोडीदाराचं सहकार्य त्याला होतं, मात्र टाळी एका हाताने वाजत नाही. जातक नकारात्मक असल्यामुळे वैवाहिक सुख त्याला मिळालेलं नाही. या जातकाचा घटस्फोट देखील झाला आहे आणि अष्टक वर्गातून ते स्पष्ट दिसत आहे. अष्टम स्थान. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील अष्टम स्थानावरून आयुष्य, अचानक होणारा धनलाभ आणि सासर यांचा बोध होतो. सर्वाष्टक वर्गामध्ये या स्थानाला 27 गुण मिळालेला आहे. आता हे गुण कोणी दिलेत याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आत्माकारक रवीने 4 गुण, मनाच्या कारक चंद्राने 6 गुण दिले आहे. खरं बघायला गेलं तर अष्टम स्थानाला कमी गुण असणं हे उत्तम मानलं जातं. या पत्रिकेत लग्न स्थानाला 27 गुण आहेत आणि अष्टम स्थानाला देखील 27 गुण आहेत. लग्न स्थानापेक्षा अष्टम स्थानाला कमी गुण असतील तर ते जातकासाठी आयुष्याच्या दृष्टीने उत्तम मानलं जातं. आता इथे समान गुण आहेत, त्यामुळे आपल्याला विचारांची दिशा थोडी बदलावी लागेल. आयुष्याचा कारक ग्रह म्हणजे शनी महाराज, त्यांनी लग्न स्थानाला 5 गुण दिले आणि अष्टम स्थानाला 3 गुण दिले. याचा अर्थ दोन्ही स्थानांना सारखे गुण जरी दिसत असले तरी शनी महाराजांमुळे लग्न स्थान जास्त बळकट झालं आहे. परिणामी जातकाचं आयुष्य दीर्घ आहे. नवम स्थान. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्य स्थान असं म्हटलं जातं, त्यामुळे या स्थानावरून भाग्याचा बोध होत असतो. सर्वाष्टक वर्गामध्ये या स्थानाला 29 गुण मिळाले आहेत. परिणामी जातकाचं भाग्य बळकट असल्याचं दिसतं आहे. भाग्याला सर्वात जास्त ग्रहांनी चांगले गुण दिलेले आहे. यामध्ये शुक्राचे 7 गुण, लग्नाच्या स्वामी बुधाचे 6 गुण, आत्माकारक रवीचे 5 गुण, एकंदरीत 29 गुण हे चांगले गुण म्हणता येईल. कोणत्याही पत्रिकेचं सामर्थ्य ओळखायचं असेल तर ते भाग्यस्थान, कर्मस्थान आणि लाभस्थान यावरून ओळखता येतं. या 3 स्थानांना जेवढे जास्त गुण पत्रिकेत असेल तेवढी जास्त पत्रिका शक्तिशाली असते. येथे जातकाला भाग्यस्थानात 29 गुण मिळाले म्हणजे भाग्याची 7 मिळाली असं म्हणता येईल. दशम स्थान. पत्रिकेतील दशम स्थानाला कर्मस्थान म्हटलं जातं. या स्थानावरून जातकाच्या कर्माचा, व्यवसायाचा बोध होतो.
सर्वाष्टक वर्गामध्ये या स्थानाला अतिशय भक्कम म्हणजे 35 गुण मिळाले आहेत. या गुणांमध्ये कर्माचा कारक मंगळ, गुरु, शुक्र, शनी अशा सर्व ग्रहांनी उत्तम गुण दिले आहेत. त्यामुळे जातक कर्मप्रधान आहे, खूप कार्यक्षम आहे हे स्पष्ट होतं. हे आपल्याला लग्नस्थानावरूनही कळलं होतं. मात्र हे स्थान कर्माचं असल्यामुळे या गोष्टीवर इथे शिक्कामोर्तब झाले आहे. एकादश स्थान. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलं जातं. अष्टकवर्गामध्ये ज्यावेळी कर्मस्थानापेक्षा लाभस्थानाला गुण अधिक असतील, याचा अर्थ असा होतो की जातक कर्माच्या तुलनेने, कर्तृत्वाच्या तुलनेने त्याला लाभ जास्त झालेला आहे. येथे कर्मस्थानाला 35 तर लाभस्थानाला 43 गुण मिळाले आहेत. अष्टक वर्गात कुठल्याही स्थानाला 43 गुण मिळणं हे अत्यंत शक्तिशाली मानलं जातं. 27-28 गुण मिळणं हे सामान्य, 32 गुण मिळणं म्हणजे एखादा भाव समृद्ध करणारा असा अर्थ होतो. अजून त्यात 35 गुण मिळणं म्हणजे त्या भावाची फळं भरभरून प्राप्त होणं, आणि 40 गुणांच्या वरती जेव्हा एखाद्या भावाला गुण मिळतात तेव्हा तो भाव अत्यंत समृद्ध झालेला असतो. त्यानुसार या जातकाने आपल्या लाभाच्या जोरावर प्रचंड पैसा कमवला आहे. हा जातक आर्थिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी झालेला आहे. द्वादश स्थान. पत्रिकेतील ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील द्वादश स्थान हे व्ययस्थान म्हणून ओळखलं जातं. या स्थानावरून खर्च, परदेश गमन याचा बोध होतो. सर्वाष्टक वर्गामध्ये या स्थानाला 24 गुण मिळालेत. या स्थानाला कमी गुण याचा अर्थ सरळ आणि स्पष्ट निघतो की जातक कमी प्रमाणात खर्च करतो. अष्टक वर्गामध्ये व्ययस्थानापेक्षा जेव्हा लाभस्थानाला जास्त गुण असतात तेव्हा जातक बचत करीत असतो, आणि जातकाच्या बचतीचं प्रमाण हे खर्चापेक्षा खूप जास्त आहे. कारण इथे व्ययस्थानाला 24 तर लाभस्थानाला 43 गुण मिळाले आहेत. म्हणून जातकाचा खर्च कमी आणि बचतीचं प्रमाण जास्त आहे हे स्पष्ट होतं. हा अभ्यास झाला जातकाच्या आयुष्याविषयी. मात्र आयुष्यातील या घटना केव्हा घडतील हे समजण्यासाठी आपल्याला महादशा आणि गोचरचा अभ्यास करावा लागेल. महादशा आणि गोचर हे ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाची साधना आहे. महादशेच्या जोडीला आजचे गोचर जोडून बघितल्यास एखादी घटना केव्हा घडेल याचा अंदाज येतो. अष्टक वर्गाच्या माध्यमातून गोचर कसे काढावे याचा अभ्यास आपण मागील भागात केलेला आहे, म्हणून पुढील भागात आपण या जातकाच्या पत्रिकेतील महादशा व आजचं गोचर याचा अभ्यास करून घटना समजून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्वाष्टक वर्गाच्या फक्त एका चौकटीवरून जातकाच्या संपूर्ण भविष्याच्या आयुष्याचा लेखाजोखा तपशीलवारपणे मांडू शकतो. हा जातक माझ्या माहितीतला आहे, चांगल्या ओळखीतला आहे, त्यामुळे त्याच्या आयुष्याविषयी मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मी शास्त्राचा आधार घेऊन पडताळून बघितल्या आहेत. त्यानुसार त्याच्या पत्रिकेचा अभ्यास केला आहे. व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून धडाडी त्याच्या अंगात आहे. जातकाचा विवाह झाल्यानंतर 4 वर्षात घटस्फोट झाला आहे. आयुष्यामध्ये त्याने भरपूर पैसा कमवला, मात्र त्याने स्वतःचं घर बांधलं नाही. खूप जास्त भाडं असलेलं घर घेऊन त्यात तो राहत आहे, त्यामुळे त्याला वास्तुसुख मिळालं नाही. एकंदरीत अष्टक वर्गात जे जे मुद्दे दिसले ते सर्व त्याच्या आयुष्यात घडलेले आहे. अष्टक वर्गाच्या या चौकटीवरून आपण कोणत्याही जातकाची माहिती काढू शकतो आणि त्याचा अभ्यास करू शकतो. सर्वाष्टक वर्गाच्या चौकटीवरून जातकाच्या पत्रिकेचा अभ्यास करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. अष्टक वर्गाच्या या मालिकेत अजून विविध विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करताना विविध पत्रिका डोळ्यासमोर ठेवणार आहोत. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच काही सूचना असतील
तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य कळवा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.